कॉपी मारून जर तो पास जातलो प्रत्येक भुरगो जो हुशार एक मिनीट एक मिनीट हुशार भुरगो जो खरो हुशार आसा तो थंयच उरतलो. म्हजे सांगपाचो अर्थ कॉपी मारून पास जालो न्हय, हुशार भुरगो जो आसा जो डिस्टिंक्शन किंवा 90% मार्क घेता तो भुरगो सकयल पावतलो, हे सांगपाचो प्रयत्न म्हजो. आतां दुसरी गजाल आसा कनेक्टिविटी खातीर तुमचे कडेन प्रायमरी स्कूल्स आसा, तुमचे जागे आसा. तुमी जर गॅस पायपलायन घालूं शकता विदाउट टेकिंग एनओसी फ्रॉम पंचायत म्युनिसिपालिटी एवरीथींग जाल्यार व्हाय नॉट टॉवर्स, दीस इज माय क्वेश्चन, व्हाय नॉट इन प्रायमरी स्कूल. प्रायमरी स्कूल तुमचे कडेन जाय थंय आसा, वयल्यान तुमकां 20,000 रुपया पर मंथ रेवेन्यू मेळटलो. यू वील गेट इश्यू सर्कुलर कार्ड आनी इश्यू कर. स्पीकर सर, पयलीं म्हणटा हांवें कॉफी मारून पास जातलो हें हांवें म्हणूंक ना. ओके, मारूं शकता. हांव सांगता, हांव परत करेक्ट करता, हांवें म्हणूंक ना की कॉपी मारून पास जातलो म्हणून खंयसरूच, पण मारूं शकता. बट तुमच्या सजेशनाच्या नुसार आमी युनिवर्सिटीक सजेस्ट करूं शकता, बींग अ ऑटोनॉमस गव्हर्मेंट डायरेक्टली तेंका डायरेक्ट करूं शकना की आमी सजेस्ट करपाक शकता. बट स्पीकर सर, हांव परत सांगता, परत कोण तरी आसतलो की जो कोर्टाक वयतलो आनी ती एग्जाम घेवं नाका म्हणून सांगतलो. आसात स्पीकर सर, एकदां आनी दोन दोनदां कोर्टान गेल्यात ती 10th स्टँडर्डाची एग्जाम. आतां थोडे जाण थंयसर आंदोलनूय करताले व्हडलो बोर्ड दाखोवन. परिक्षा जेंची आसा दे आर विलिंगली दे आर रेडी टू गीव द एग्जाम्स, म्हणजे येवन एग्जाम दिवपाक पॉलिटेक्निकाचेर दितात. बट थोडी ऑर्गनायझेशन्स आसात ते खूब बोर्ड लावन म्हणजे एग्जाम घेवं नाका, तांचो कसलोच संबंध ना, तरी ते बोर्ड लावन सांगता परिक्षा घेवं नाका, परिक्षा घेवं नाका. म्हणजे खंय तरी सरकाराक विरोध करपाक जाय म्हणून परिक्षेचेरूय राजकारण करूं नाकात. म्हणजे सरळ म्हणण्या एटलिस्ट की आम्ही म्हणटा की हितूर तरी जे शिक्षण या क्षेत्रात राजकारण आसचे न्ही, हे म्हजे स्पष्ट मत आसा. पण कम्प्युटर तुम्ही सप्लाय करतले की ना? आम्ही बंद केले ती. आम्ही कॉम्प्युटराच्या बाबतीत सगळ्या स्कुलांक फाटले फावटी म्हटला की कॉम्प्युटर लॅब सेटअप करपा खातीर गव्हर्मेंट स्कूल पहिली आणि मागीर एडेड स्कूल हाज्या खातीर आम्ही आणि त्यांना कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करची. कारण आमच्या पंचायतींनी की पंचायतींनी सगळ्या पंचायतींनी कनेक्टिव्हिटी आसा, त्याच धर्तीचेर सगळ्या स्कुलांकडे कनेक्टिव्हिटी आसची हाजोय प्रयत्न जो आसा हो आमचो आसा. कवटेश, ऑनलाईन कनेक्टिव्हिटीचे वाय डज दीस गव्हर्नमेंट explore the possibility for the maximum use of intranet facility, because through intranet optical fiber galun mostly all the panchayats are actually connected. Ani hau tena I used to do even sagre grievances bivances in taluka level. We used to speak online with the deputy collectors in even remote areas like Kankona, Valpoe. सो आय थिंक गव्हर्नमेंट कूड एक्सप्लोर धीस पॉसिबिलिटी. ते केलं जाल्यार इट वील बी मच बेनिफिशियल. म्हणजे तुका ते टावराचो सुद्धा प्रॉब्लेम येवपा ना. वील गव्हर्नमेंट एक्सप्लोर धीस पॉसिबिलिटी ऑफ सेईंग मेकिंग मॅक्झिमम यूज ऑफ इंटरनेट फेसिलिटी, दीस इज वन थिंग. सेकंड इज चीफ मिनिस्टर हॅज बीन सेईंग दॅट वी गो मोस्टली ऑन MHA गायडलाईन्स. नाव एज फार एज MHA गायडलाईन्स विथ रिस्पेक्ट टू टीचर्स वॉज देअर दॅट टीचर शूड ऑपरेट थ्रू ॲट होम, then why did government first call them to the schools and then again issued a circular asking them to stay at home? These are the two questions. Because sir, tanjani jo intranet facilities ani optical fibers gram panchayati ni asa maximum je 192 gram panchayati ni optical fibers li asa fakta ek don teen kade jagyarut problem asa aji possibility ji e facilities vaparpacho vichar sarkaracha vichar din asa. Dusra vishay tanjani jo mhatlo ki teacherang work from home MHN गायडलाईन इश्यू करूंक ना, तर ती गायडलाईन जी आसा ही मिनिस्ट्री ऑफ द ह्युमन रिसोर्स हांच्यानी, इट इज नॉट अ गायडलाईन बट इट इज एन एडवायजरी जी आसा पळय न्ही, ही मिनिस्ट्री ऑफ द ह्युमन रिसोर्सान दिल्ली आसा. ही बी म्हणजे मीड ऑफ द जुलय, आय थिंक सो मीड ऑफ द जुलय जी आसा ही MHAची एडवायजरी आयल्या, नॉट MHA बट ही मिनिस्ट्री ऑफ द ह्युमन रिसोर्सची आयल्या. त्या खातीर पयली सुरवातेक आमी जेन्ना पळयलें की प्रायमरी स्कुलांतले आसतले सेकेंडरी स्कुलांतले आसतले कनेक्टिव्हिटीच ना, तेन्ना टिचरांचो आनी भुरग्यांचो खंयच संबंध ना. टिचराचो म्हणजे काही स्कुलांनी तुमी म्हटला त्या प्रमाणे बरोबर आसा की काही स्कुलांनी बऱ्या पद्दतींतली ऑनलायन एड्युकेशन सिस्टीम हे सुरू केले आनी त्या पद्दतीन तेजे ऑनलायन, बट बऱ्याचशा स्कुलांनी म्हणजे प्रायमरी लेवला वयल्या स्कुलांनी टिचर्सांनी जर तांचो भुरग्यां कडेन कसलोच संबंध ना, निदान ते त्या गावातल्या स्कुलात गेल्या उपरांत निदान बाबा भुरग्यांकडे ॲटलिस्ट टिचरांची रिस्पॉन्सिबिलिटी आसा की प्रत्येक भुरगो कितें करता, की प्रत्येक भुरग्या कडेन हांव म्हणटा मोबायल डिवायस आसतलो असो ना, डिवायस ना त्याच्या कडेन, त्यांच्या गांवांत कनेक्टिव्हिटी ना, पण निदान जुनांतल्यान स्कूल सुरू जाले आसत
जाल्यार त्या भुरग्याची स्थिती कितें आसा, तो खंयच्या स्टँडर्डान आसा, आमची बुक्स ताज्या कडेन पावली काय ना. आमी एड्युकेशनांतली जेन्ना पुस्तकां आमकां थोडी उशीर जरी जालो तर आमची आयिल्ली पुस्तकांय तेंच्या कडेन प्रायमरी लेवलाचेर पावपाक जाय आसलो. हांव विचार करता आसतना बेजीक दाखलाय भुरग्यांचो विचार करप आमकां गरजेचो आसलो. आनी तेकाच लागून आमी सुरवातीच्या स्टेजीर जें डिसिजन घेतलें की टिचर आमी हें डिसिजन घेता आसतना फक्त सरकारान घेवंक ना, हें डिसिजन घेता आसतना आमी तेंच्या हेडमास्टर असोसिएशनाक आफयलें, प्रिंसिपल असोसिएशनाक आफयलें, तांच्या मदल्या पीटीएक आफयली. ओके, आनी ह्या सगळ्यांच्या बरोबर आमी डायरेक्टर्स आनी म्हजी पुराय एड्युकेशनाची टीम आसा, स्पीकर सर हांच्यांनी डिस्कशन केलें. आनी त्या डिस्कशनाच्या उपरांत तांचें सजेशन आयलें, हेडमास्टर असोसिएशन पीटीए असोसिएशन हांचें सजेशन आयलें की टिचर घरांत कडेन रावच्या पेक्षा तुमी तेंकां स्कुलान आफयात. निदान स्कुलान आयल्या उपरांत टिचर जो आसा हे व्हिडियोज अपलोड करपाक शकतलो, वेगवेगळे स्टडी मटेरियल तयार करपाक शकतले. आनी जेन्ना दोन टिचर एखाद्या वेळी स्कुलान बसल्या उपरांत तांचे विविध कल्पना ज्यो आसा ह्यो तांकां सुचतल्यो, आनी त्या खातीर वेगवेगळे व्हिडियो काडप, वेगवेगळे स्टडी मटेरियल तयार करप, आनी ह्या वेगळ्या मोडांतल्यान जर ते भुरग्यां कडेन पावपाक जाय आसत जाल्यार घरा कडेन रावलो जाल्यार एकटो टिचर कदाचीत विचार करपाक शकना. म्हणून तेंच्या सगळ्यांक विश्वासान घेवनूच स्पीकर सर आमी डिसिजन घेतलें आनी ताज्या उपरांत जें आसा तेंकां स्कुलान आफयलें. बऱ्याच जाण म्हणजे बऱ्याच जाणांक आंदोलन करतात, बऱ्याच जाणांक म्हणटा की नाका, शेवटी भुरग्यांचो विचार कोणी करपाचो स्पीकर सर? टिचर म्हटल्या उपरांत तांच्यांनी भुरग्यांचो विचार करप गरजेचो आसा. तांच्यांनी खरें म्हटल्यार आपल्या क्लासान येवपी 30 भुरगे कोण आसात जाल्यार त्या प्रत्येक भुरग्या कडेन एक एक फोन लावन विचारपाक जाय आसलो. खरें तेंच्यांनीच हो डेटा जो आसा की टिचरांनी पयलीं कलेक्ट करपाक जाय आसलो. एड्युकेशन डिपार्टमेंटाक रावपाची गरज नासली. काही स्कुलांनी खूब बरें काम केलां, हांव ना म्हणना, की काही एडेड स्कुलां जी आसात तेंच्यांनी एकदम बरें काम केलां. त्या प्रत्येक भुरग्याच्या कनेक्टिविटी आसतली किंवां प्रत्येक भुरग्याक कॉन्टेक्टूय केला आनी ताची स्थिती कितें आसा हें पळयलां. आनी ताका लागून जेन्ना आमच्या लक्षांत आयलें की हें सगळें करपाक जाय, आतां आमी फॉर्मेट जो आसा हो ऑलरेडी धाडला आनी हें सगळेंच खूब मोठ्या प्रमाणांत ताचेर प्रेशर येवपाक, निदान म्हणजे फुडल्या 3 ते 4 दिसां भितर तांच्यांनी हो फॉर्मेट एकदां रेडी करून दिवचो, म्हणजे फुडें 1 ऑगस्टाच्यान एड्युकेशन सिस्टम कशी आसची हाचेर डिसिजन आमी स्पीकर सर घेवपाक शकतले. खोटे स्पीकर सर, ओदोच्यान ऑनरेबल सीएमाची रिप्लाय आयकता आनी जो क्वेश्चनाची रिप्लाय बाब सुदीन दवळीकारान दिल्या ती पळयता. द आन्सर विच हॅज बीन रिप्लाय टू अ पॉयंटेड क्वेश्चन इज क्वायट वेग टू बाब सुदीन दवळीकर्स क्वेश्चन. स्पीकर सर, कोवीड आयली हाजेर आमकां कांय करूंक मेळूंक ना, देशभर संकट आयलो, पूण गोंया कशी आयली हें सगळ्यांक खबर आसा. तातूंत स्पीकर सर मार्चान स्कूल सुरू जाल्लें, लॉकडावन जालें, वी आर 5 मंथ्स ओल्ड आनी 5 महिन्यान आमी अजून चित्ता कितें करपाचें, कशें करपाचें. स्पीकर सर, 10वेचे कोण बसतात भुरगे, आमचीं भुरगीं 10वेक आसात, 12वेक कोण बसतात, 3rd इयराक कोण बसतात. क्रुशियल एग्जाम्स विच दे आर कमींग इन टू दीस पर्टिक्युलर इयर इज अ फूड फॉर थॉट. स्पीकर सर, इक्वेलिटी ऑफ एज्युकेशन समज म्हणटा जाल्यार बाय नाव द सर्वे शूड हॅव बीन कम्प्लीट. आमी इंटरनल सर्वे केल्ली आयटी आसतना आनी तेन्ना आमकां कळिल्लें की 25% वयर लोकां कडेन स्मार्टफोन ना. मुख्यमंत्र्यान तें कॉन्ट्रडिक्ट करचें. 10% सुमार लोक आसा बापूय जांच्या कडेन स्मार्टफोन आसात ते सकाळीं कामाक वतात, सांजचे येतकर भुरग्याक फोन दिता की तांचे कडेन दिवपाक आनी फोन ना, दे कांट अफोर्ड इट. ह्या वर्साची स्टडी न्ही स्पीकर सर, हे फाटल्या वर्साची. वेन आय वॉज होल्डिंग द पोस्ट ऑफ आयटी मिनिस्टर, वी वेर ट्रायंग टू पूट फायबर टू द होम, वी वेर ट्रायंग टू क्रिएट वायफाय स्पॉट्स, वी वेर ट्रायंग टू क्रिएट इन्फ्रास्ट्रक्चर इन स्कूल्स. हे सगळें करपाचें येवजण आशिल्ली. पूण आज स्पीकर सर आमी जेन्ना वी आर रनिंग थ्रू दीस, आमी एक तांबडी सुर्ला कोण तरी भुरगीं वयर रेनकोट घालून शिकता, ई लर्नींग करता म्हण सांगता. डिजिटल लर्नींग हॅज टू बी एक्सेप्टेड, डॅट इज द ओन्ली मोड. तातूंत कितें जालां स्पीकर सर, 18A समज बाब प्रसाद गांवकाराचो स्टार क्वेश्चन आयचो पयलो जाल्यार सब आन्सर सी, गव्हर्मेंट इज सेईंग, एज्युकेशन डिपार्टमेंट इज सेईंग दॅट द इन्फ्रास्ट्रक्चर इज नॉट रेडी बिकॉज नेटवर्क इक्विपमेंट्स, ऑप्टिकल फायबर हॅज टू बी रिप्लेस्ड. वी हॅव टू फाईंड द फॉल्ट्स, वी हॅव टू इम्प्रूव द फॉल्ट्स, वी हॅव टू इम्प्रूव द नेटवर्क कनेक्टिव्हिटी. हे ह्या रिप्लायचे एज्युकेशन डिपार्टमेंटान दिल्ले आसा वेन चीफ मिनिस्टर इज ऑन रिकॉर्ड दॅट ही इज ट्रायंग टू गीव अस ऑनलाईन एज्युकेशन एन सगळें चालू आसा म्हणून. स्पीकर सर, आज भुरग्यांचे प्रेशर 3 आसा. एक, तांच्या कडेन इन्फ्रास्ट्रक्चर ना. दुसरें, सायमल्टेनियसली स्कूल्स हॅव कलेक्टेड फीज. आय हॅव रिटन माय लेटर टू द चीफ मिनिस्टर ऑल्सो की फीज हॅव बीन कलेक्टेड, इज बीन कलेक्टेड. थर्ड स्पीकर सर, इज अ सर्क्युलर्स विच आर बीइंग इश्यूड बाय द डिपार्टमेंट फ्रॉम टाइम टू टाइम विच इज कन्फ्युजिंग द स्कूल्स एंड द चिल्ड्रन. ऑनरेबल सीएम म्हणटा टिचरींग आयिल्लें ऑनलायन कंटेंट करपाक MHRD गायडलायन्सा प्रमाणे, पूण 23 जुनाचो सर्क्युलर डायरेक्टर ऑफ एज्युकेशनाचो म्हणटा
की इफ इट इज रिक्वायर्ड द टीचर मे गो टू द हाऊस ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टुडंट म्हणून विच वायलेट्स द गाईडलाईन्स ऑल्सो ऑफ द एमएचआरडी अँड द लॉकडाऊन. स्पीकर सर परत तोच सर्क्युलर म्हणता की तू आता पर्यंत कोविड सोपता पर्यंत तुम्ही डिजिटल लर्निंग करा. कोविड सोपतकर या टीचरांनी सगळं सिलेबस परत, आय एम रिपीटिंग दिस स्पीकर सर, सगळो सिलेबस परत भुरग्यांक शिकोवचो पडटलो वेन द करिक्युलम एज्युकेशन सिस्टम स्टार्ट्स. म्हणजे आता टायमपास चल्ला, शिक्षण आता चल्ला ते सिरियसली घेवपाचे. तुवें बाब सुदीन दवळीकर उलयता आस्किंग फॉर एग्जाम्स, आर दीस टू बी टेकन सिरियसली ऑर आर वी गोइंग टू हॅव ऑफलायन एग्जाम्स लेटर. ताच्या खातीर स्पीकर सर म्हाका तरी दिसता इन्फ्रास्ट्रक्चर वायज द गव्हर्नमेंट हॅज टोटली फेल्ड. SOP wise we don't have any things in place. Infrastructure we were not able to provide. I am asking the chief minister very clearly, very pointed speaker sir, syllabus goyanchi burgi teen chod karun board davecho karta, ek goa board, ek cbse, ek icse, ya tinu boarda baddal might be independent boards but it is the government of goa. I would like to know from the honorable cm what is being taught about the syllabus content for this particular year for the students, specially who are in 9th, 10th, 11th, 12th or 2nd and 3rd year, because this will be crucial years for them to go ahead. Number two, whether the government has done a survey to check whether the school children have access to laptops or to smartphones. If so, tane samajya 5 mahinyan survey kela jala tane sangche along with internet facilities if they have been provided. तिसरे स्पीकर सर इज टिचरींग ताणें आतां परत घरा रावपाक लायल्या, कित्याक एक खंयच्या तरी स्कुलान मेळ्ळी पूण तातूंतल्यान ऑलरेडी 5 स्टाफाक जाले, 4 टिचर 1 पिवून हांकां ऑलरेडी वेरियस स्कुलांनी कोरोना पॉझिटिव्ह केसी मेळ्यो. आज स्पीकर सर त्याच टायमार स्कूल बंद आसतना आनी इकॉनॉमीक क्रायसीस आसतना वी आर आस्किंग द पेरंट ऑफ द चायल्ड टू पे द फीज ऑफ एज्युकेशन. पीपल हॅव पेड इयरली इन एडेड स्कूल्स, इन प्रायव्हेट स्कूल्स दे पेड, हाजेर सरकाराचो कितें नियंत्रण आसा? आनी एज फार एज ऑनलायन वॉट एवर इज डन फॉर द लास्ट 5 मंथ्स वेदर द चीफ मिनिस्टर इज मॉनिटरींग. आनी ऑगस्ट 17 मागीर समज चालू जाली जाल्यार यू नॉर्मली हॅव अ ग्रूप ऑफ एज्युकेशन इज कमींग टुगेदर टू मेक युअर करिक्युलम रेडी. ताजी सद्या परिस्थिती कितें आसा? स्पीकर सर ताणें फीसचो विशय सांगलो. एडेड स्कुलांनी जर कोण फीस घेता आसत जाल्यार तांच्यांनी कंप्लेन दिवची. स्पीकर सर आयज पर्यंत सगळे जाण सांगतात की एडेड स्कुलां जी आसा ही प्रायमरी लेवलाचेरूय फीस घेता, आतां ऑनलायन शिकोवपाकूय फीस घेता म्हणटा, बट एकटो सुद्दां कंप्लेन दिना. म्हजे सरळ म्हणणे आसा तुमी काडा, डायरेक्टर ऑफ एज्युकेशन शूड डू इट बिकॉज द चायल्ड द पेरेंट इज स्केर्ड. हांव ते एका सुद्दां एडेड स्कुलांत ऑनलायन शिकोवपा खातीर पयशे घेवन उपकार ना, कारण तांकां सगळे पेमेंट्स जे आसा हे गव्हर्मेंट करता. आनी ऑनलायन शिकोवपा खातीर पेमेंट कसलो लागता? म्हाका दिसता टिचराक ऑनलायन व्हिडियो काडून घेवपा खातीर पयशे लागना, आनी मॅनेजमेंटानूय पयशे घेवचे न्ही. आनी कोण जर घेता आसात, म्हणजे आमी जर एखाद्याक म्हणटा की तूं आमी ऑनलायन शिकोवपा खातीर जर स्कुलाची कोणाची कंप्लेन येयली आसत ताच्या स्कुलाची आमी परमिशन विथड्रॉ करता. आय वूड सजेस्ट तुमी रँडम चॅक करत. आमी रँडम चॅक करता बट कोणाची तरी कंप्लेन येवपाक जाय. आमी न्ही म्हणल्यार आनी चॅक कशें करतले? कोणी तरी फुडें सरून सांगूंक जाय न्ही. फ्रॉम डायरेक्टर ऑफ एज्युकेशन यू कॅन डेफिनेटली आस्क फॉर युअर एडीआयज टू गो अँड लुक अँड इन्स्पेक्ट इट, इजिली मेळटा. आरे विचारतले म्हणजे कोणाक विचारतले? आमी चडांत चड फोन करून स्टुडंट्सांक विचारूं येता, आमी चडांत चड तांच्या पेरंट्सांक विचारूं येता, पण आमकां कळटले कशें की बाबा हय फीस घेता म्हणून. पीटीए पीटीए तूं फीस घेवं शकना. हांव तुका एकूच सांगता, तूं चड काम करता म्हणून आमी पयशे घेतले हे सांगूं शकना. थोडे कमी काम करता, सगळ्यांचे काम आसा, सगळ्या टिचरांनी काम करपाक जाय. ऑफकोर्स आमी चेक करता ते. प्रायव्हेट एडेड स्कूल्स जायते काम करतले. हांव तुका एकूच सांगता, त्याने जे म्हटले आणि बापा आमदार रोहन खवटे हांच्यानी जे विचारले, आमकां सगळ्या स्कुलांनी म्हणजे स्टार्ट फ्रॉम द जून टू टील जुलै एंड पर्यंत तांच्यानी मागीर तो खंयचोय टिचर आसूनी
इवन दो तो खंयच्या सब्जेक्टाचो टिचर आसतलो, म्युजीक टिचर आसतलो, तो पीई टिचर आसतलो, हाजो रिपोर्ट जो आसा हो 30 जुलय पर्यंत डिपार्टमेंटा कडेन पावपाक जाय. हे स्ट्रिक्टली आमी सांगला की फाटल्या 2 महिन्याच्या कार्यकाळात तांच्यानी ऑनलायन आनी ऑफलायन मोडात किंवा प्रायमरी शिकयता आसत जाल्यार वर्कशीट कितल्या भुरग्यां कडेन पावले, कितलो सिलेबस कवर केलो, आनी जर खंयचेय भुरगे एखाद्या वेळी डिवायस ना म्हणून उरला जाल्यार ते खंयचे भुरगे उरला आनी ताज्या खातीर फुडली स्ट्रॅटर्जी कितें, हाजो आमकां सगळो रिपोर्ट हो 30 जुलय पर्यंत आमच्या डिपार्टमेंटा कडेन पावतलो हे हांव तुका निश्चितपणे सांगता. आतां जी अनएडेड स्कुलां आसा, अनएडेड स्कुलाच्या बाबतींत आमी डिसिजन म्हणजे तेंचे एवरी इयर 10% फीस वाडटाली, हाजे डिसिजन डिसेंबरांत जाल्ले तेन्ना पॅन्डमीक नाशिल्लें, बट तरी सुद्दां परत आमी सगळ्या स्कुलांक कळयलां की तुमी 10% जी फीस वाडयली आसात ती वाडोव नाका, तुमी फीस जी आसा ही स्ट्रिक्टली लास्ट इयर फीस आसली ताजेरूच रावचे. आनी ताज्या खातीर परत आमी तेंकाय बरयलां की अनएडेड जरी आसले जाल्यार तुमकां तुमी टिचींग जेन्ना करताले जी फीस घेताले ती तुमकां ऑनलायन किंवा ऑफलायन शिकोवपाक एडिशनल फीस घेवं नाका, हेंय बी आमी अनएडेड स्कुलाक कळयलां. त्या खातीर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान जर आमकां कोणी फीस घेताना जर मेळ्ळो एडेड स्कुलांतली जाल्यार ती अवश्य कंप्लेन करची. तुवें सांगला ते रिपोर्ट जे आसा हे आमकां 30 तारखे पर्यंत मेळटले. दुसरी मेजर जी आसा, गोवा बोर्डान ऑलरेडी डिसिजन घेतला 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड, 11th स्टँडर्ड आनी 12th स्टँडर्ड हाजो 30% सिलेबस जो आसा हो कट केला कन्सर्न स्कुलांक. ऑलरेडी गोवा बोर्डांतल्यान डिसिजन जे आसा आनी डायरेक्शन हे गोवा बोर्डांतल्यान गेला, त्या खातीर तो सिलेबस खंयचो आसतलो हाजेरूय तांच्यांनी ऑलरेडी तांकां कळयलां. फक्त कन्सर्न इतकोच आसा की आतांच्या ऑनलायन मोडांत खंयचो जर स्टुडंट्स चुकोन म्हणजे स्पेशली विथ द 10th स्टँडर्ड आनी 12th स्टँडर्ड जर उरला आसत जाल्यार ताजी काळजी पर्टिक्युलरली त्या टिचरांक घेवची. पूण हय, खंय तरी आमी गायडलायनीन म्हटलां एखादो स्टुडंटसा कडेन जर डिवायस नासत जाल्यार त्या टिचरान पर्सनली वचून ताका जर विचारपाक जाय आसत जाल्यारूय ते विचारचे, हे आमी म्हटलां, आमी ना म्हणना त्या बाबतींत. बट त्या पर्सनली एकूय स्टुडंट्स जो आसा हाजो सिलेबस खंयसरूच मीस जावचो न्ही ताका, हाज्या खातीर सगळी डायरेक्शन डिपार्टमेंटाच्या मार्फत दिल्ली आसा. स्पीकर सर, मिनिट यू आर गिवींग अ ऑप्शन ऑफ गोईंग टू द चाइल्ड्स हाऊस दॅट मीन्स द ऑनलाईन इश्यू इज लॉस्ट. सो वॉट इज द डायरेक्शन भुरग्यांक कितें समजूचें? भुरग्यांक कितें समजूं? कित्याक एज्युकेशन बिकम हातून पॉलिटिक्स नाका, पूण इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपीक दॅट चीफ मिनिस्टर इज टू गीव क्लॅरिटी. कित्याक एज्युकेशनान आतां पर्यंत इतलें कन्फ्युजन जालां, टिचर्स आर कन्फ्यूज, स्टुडंट्स आर कन्फ्यूज, पेरंट्स आर कन्फ्यूज, आनी ताज्या खातीर मुख्यमंत्र्यान क्लॅरिटी दिवची. कित्याक हे जे सर्क्युलर येवंक लागल्या वर्कशीट दिवच्यो, बाकीच्यो दिवच्यो, ऑनलायन करच्यो, ऑनलायन करच्यो न्ही. पयलें म्हणल्यार तुमी इन्फ्रास्ट्रक्चर जी सायबर एज ताणें म्हणल्या नाल्यार आनी खंयची स्कीम म्हणल्या, वी नीड टू एन्श्युअर दॅट इन्फ्रास्ट्रक्चर इज अवेलेबल बाय हूक ऑर क्रूक. गोंयांत फक्त कोरोना येवना स्पीकर सर, देशभर आयला, जगभर आयला, बट इनिशिएटिव्ह हॅव टू बी टेकन नॉट टू कन्फ्यूज, टू मूव पीपल अहेड. स्पीकर सर, वदळ तेणी सांगले ते तांबडे सुर्ला न्ही, तर तो फोटोग्राफ आयल्लो तो सुर्ला 70 माननीय खाशे आसा तांच्या कॉन्स्टिट्युन्सीतलो तो, कारण सुर्ला 70 एकदम टॉपाचेर आसा. हांव तुमकां मुद्दामून कळपाक फॉर एग्जाम्पल पूण ताकाच लागून सांगता, कारण थंयसर जर एखादो टिचर जर एकूय दीस गेलो ना जाल्यार त्या भुरग्यांची परिस्थिती कितें जातली, कारण ते एक तर ते हांगा पणजेच्यानूच म्हाका दिसता आमच्या 100 किलोमिटराच्या वयर आसा, आनी थंयसर जर टिचरूच गेलो ना त्या परिसरांत जी भुरगीं रावता तांच्या खातीर कनेक्टिविटीचोय विशय आसा, डिवायसचो विशय आसा, त्या भुरग्यां कडेन खंय तरी हाजो अर्थ आमी ऑनलायन जे आसा पयली डिस्करेज करूंक ना. एखाद्या कडेन डिवायस नासत जाल्यार टिचरान वचून ताजी चवकशी करपाक जाय. त्या खातीरूच म्हणजे आमचो प्रत्येक फावटीचो एसओपी आसतलो किंवा सर्क्युलर आसतलो हो थोडेसो वेगवेगळ्या पद्दतीन आसतलो, बट आमकां सगळ्या भुरग्यांची काळजी आसा, आमकां सगळ्या भुरग्यांक म्हणजे 10th स्टँडर्ड आसा 12th स्टँडर्ड हांची स्पेशली काळजी आसा आनी तांचो सिलेबस पुराय जावपाक जाय. हाज्या खातीर एड्युकेशन डिपार्टमेंट आपल्या परीन म्हणजे सर्वतोपरी आमचे टिचर्स आनी एड्युकेशन डिपार्टमेंट काम करता आनी त्याच धर्तीचेर आमी सगळ्या टिचरांकूय बी ह्या पद्दतीत कामांक लायल्ले आसा. स्पीकर सर, लास्ट वन, म्हाका एकूच सीएमाक सांगपाचें आसा की आज आमी 5 महिन्यान एज्युकेशनाचे उलयता, इज लुकींग वी आर प्लॅनींग फॉर द नेक्स्ट इयर. अनूय भुरगीं आसा, नाल्यार सीएमान डिसिजन घेवचें लायक केल्ला मॉडल एनीबडी की ह्या वर्सांनी शिक्षण ना, नेक्स्ट इयर आमी सरळ पास म्हणून तुमी ना जाल्यार. स्पीकर सर, 5 महिने जाले इंटरनेट वॉट ही इज टॉकिंग अबाउट अवर हॉनरेबल लिडर ऑफ ऑपोजिशन इज अवेलेबल एट लास्ट पॉईंट विथ पॉप लोकेशन एट विलेज लेवल. थंयच्यान लोकल केबल ऑपरेटर्स घेवन डायरेक्ट ओडपाक 1 महिनो पुरो. स्पीकर सर, लेट हिम गिव अस अ फ्री एंड वी वील डू एन शो. कशें करप तें हांव दाखयता स्पीकर सर, बट ही हॅज टू मूव अहेड. कित्याक ऑनलायन कॅनॉट चेंज, ऑनलायन करचीच पडटली. आनी आमी फर्स्ट ग्राफर आसा, द फर्स्ट कवर आसा.
लेट अस वर्क पॉजिटिवली फॉर दैट एंड लेट अस गेट इट गोइंग स्पीकर सर कि इंटरनेट इज द इजिएस्ट विथ प्राइमरी स्कूल्स विच कैन बी क्लब टूगेदर टू गेट स्मॉल कम्युनिटी लर्निंग्स विथ प्रॉपर ऑनलाइन फेसिलिटीज प्रोवाइडेड स्पीकर सर सगळ्यो पॉसिबिलिटीज ज्यो आसा ह्यो आम्ही पळयता विजय वन सप्लिमेंटरी स्पीकर सर सगळे ऐकून असे दिसता की कोरोना व्हायरसा खातीर ऑनलाईन एज्युकेशनाची गरज पडटली असे मुख्यमंत्र्यांनी चितूंकच नाशिल्ले लेट कळे कित्याक जेन्ना जॉईंट ओपोजिशन मिटींग झाली तेन्ना हे इंटरनेट वापरून लोकल केबल ऑपरेटरांकडच्यान आमी मागून घेऊ येता हे आम्ही ताका ताजे घरान सांगिल्लेले आहा आणि ताजे मागीर कांयच एक्शन जाऊंक ना टिचरी जी तांकां प्रिपेर करूंक जाय आसले ऑनलाईन एज्युकेशना खातीर वेरियस टिचींग एड्स ते टिचरींक तुमी सर्वेक धाडले सर्वेचो फायदो कितें जालो स्पीकर सर सर्वेचो फायदो कांयच जावंक ना ऑन द कॉन्ट्ररी टिचर आतां इन्फेक्ट जावपाक लागले जो आपलो गुरू म्हणटा मनोहर पर्रीकर ताणें ती सायबर एड स्कीम हाडिल्ली ती स्कीम ह्याच वर्सा तुमी न्हिदयली कित्याक न्हिदयली आतां मुख्यमंत्री सांगता की आपूण लॅबोरेटरी घालतलो म्हूण लॅब्स कॉम्प्युटर लॅब्स कॉम्प्युटर लॅब्सान सोशल डिस्टन्सींग जातलें काय कोरोना व्हायरस आनी स्प्रेड करतलो तो मांगर हिलार जाल्ले ते भशेन ते ग्रेट सेपरेटर इनॉग्रेट करूंक गेल्लो ते भशेन स्पीकर सर सरकार खंयच्या खंय आहा हो डिसओरियंटेड सरकार घुसपला आनी भुरग्यांकूय घुसपायता एमएचएच्यो गायडलायन्स सिलेक्टिवली यूज करतात जाय तेन्ना एमएचए जाय तेन्ना एमएचएचे नांवूच ना जेन्ना ऑनलायना खातीर आतां आमकां तुमी सांगतात की 27 तारीख आज 31 तारीख मेरेन तांकां घरा दवरल्या म्हण इश्कोलांक भुरग्यांक येदे कोण ते टिचरांक सो तुमी 31 तारखेच्यान तांकां परते हाडटले सो टिचरांचे तुमी सूट घेतात काय म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान 2-3 आन्सरां दिवंक जाय आनी एक कॉन्क्रीट दिवंक जाय वाय इज इट नॉट ओपनिंग अप सायबर एज स्कीम गरीब जनतेक आज स्पीकर सर एक तरुण भारताचे फ्रंट पेजीचेर एक दीस न्यूज आयिल्ली की एक भुरग्याक टॅब अफोर्ड जायना म्हणून ताणें जीव दिलो म्हणून आत्महत्या केली म्हणून स्पीकर सर हे चूक हांव परत सांगता चूक न्यूज आयल्या ती 100% चूक स्पीकर तरुण भारतात चुकीची बातमी हाडल्या आणि दुसऱ्या दिसा तरी क्लॅरिफिकेशन ब्रिज ऑफ सांगता त्या तरुण भारताचा स्पीकर सर नाका झाला तरी सांगचे नाही स्पीकर सर तरुण भारताचा चुकीची बातमी म्हणून आवाज वाढवलो स्पीकर सर हांव सांगता आवाज वाढवपाचो ना घुसपट सांगतो कारण खंयची बातमी जाय ती बातमी हाडटले आनी ते सरकाराचेर येतले एक्शन कित्याक घेऊ ना त्याने दुसऱ्या दिसाचं क्लॅरिफिकेशन दिला चुकीची बातमी आमच्या एज्युकेशन डिपार्टमेंटातील टीचर्स स्पीकर सर एक पॉइंटेड क्वेश्चन परत सांगता मनोहर पर्रीकर सायबर एज स्कीम स्टार्ट केली त्याने मोबाईल ओपन करून चुकीचे सांगता स्पीकर सर लोकांक गुमराह करपाचो प्रयत्न करतो सर स्पष्ट किती ते उलोचे स्पीकर सर म्हजो एक पॉइंटेड क्वेश्चन आहा मुख्यमंत्र्यान आवाज व्हडलो केलो पॉइंटेड क्वेश्चन आसलो सायबर एज स्कीम तूं परती ओपन कित्याक करना जेन्ना लोकांक टॅबांची गरज आहा चड करून गोर गरीब जनतेक सर्वसामान्य मनशाक जेन्ना टॅब म्हणटी मेळपाक कुस्तार जाता बाबा रवी नायकान सांगिल्ले आहा अशे टायमार ती सायबर एज स्कीम जिती करपाची रिवायव करपाची आनी तो स्टार्ट करपी तुजो गुरू म्हणटा तूं गुरू पौर्णिमेक ताका पांय पडलो आसतलो तूं सो ती स्कीम तूं कित्याक ओपन करना सांग म्हाका स्पीकर सर हय मनोहर पर्रीकर म्हाजो गुरू आनी आयजूय म्हणटा हांव हो तें सांगता परत सायबर एज स्कीम जी बंद केली सायबर एज स्कीमीचेर कंप्लेनी ज्यो आसा ह्यो पेरंट्सा कडल्यान आयल्यो सायबर एज स्कीमीच्या बाबतीत कंप्लेनी ज्यो आसा ह्यो टिचरां कडेन आयल्यो विच इज ऑन रिकॉर्ड म्हणजे एड्युकेशन डिपार्टमेंटाच्या रिकॉर्डाचेर आसा हांवें डायरेक्टली डिसिजन घेवंक ना स्पीकर सर एड्युकेशन डिपार्टमेंटान सजेस्ट केल्लें की सायबर एज स्कीम जी आसा की बऱ्योचश्यो कंप्लेनी वेगवेगळ्या बाबतीत कंप्लेनी ज्यो आसल्या आनी त्याचो यूज त्याचो सर्वे केल्या उपरांत त्यांच्यानी सांगलेलो की कितल्या पद्दतीन मिस यूज जाता हो त्याच डिपार्टमेंटात सांगले त्यांना कोविड आसले सांगता त्यांना कोविड आसले
तेन्ना कोविड स्पीकर सर ताणें सांगले की आमी 11,000 टिचरींक म्हणजे पुराय ट्रेनिंग दिवपाचे काम जे आसा हे आमच्या एड्युकेशन डिपार्टमेंटान केले की ऑनलाईन कशा पद्धतीत आमी एड्युकेशन दिवपाक शकता हाजे ट्रेनिंग जे आसा पुराय टिचरींक आमच्या एड्युकेशन डिपार्टमेंटाच्या मार्फत दिले गेले आणि त्याच्या उपरांत म्हणजे व्हिडिओ कशा पद्धतीत तयार करप आणि ऑनलाईन मोड कसे असतलो मला दिसता गोयातले एकमेव राज्य असतले गोय देशातले की ज्यांच्यानी 100% टिचरांक की ऑनलाईन एड्युकेशन जावपा खातीर ट्रेनिंग दिवपी हे गोय एकमेव राज्य असा. हा हा मान्य करता की त्यांच्याकडे डिवाइस ना ताजे जो आमचो सर्वे रिपोर्ट येतलो त्या सर्वे रिपोर्टाच्या उपरांत आम्ही जर खरेच म्हणजे त्या बाबतीत जी गरज असा की फुडलो सगळो कोविड पोस्ट कोविड हाजेर विचार करता असताना आम्ही निश्चितच म्हणजे एड्युकेशन डिपार्टमेंटाच्या सगळ्या टिचरांच्या सजेशनाच्या उपरांत हा जे निर्णय जो असा तो निश्चितच घेऊ येता. म्हणजे राज्याची आर्थिक परिस्थिती जरी कठीण असली जाल्यार सुद्धा एड्युकेशनाच्या बाबतीत आम्ही कमी पडचे ना पण हाजे डिसिजन जे असा हे आमकां एड्युकेशन डिपार्टमेंटा कडल्यान येवनी निश्चितच आम्ही जर डिवाइस दिवचेय पडले असत जाल्यार डिवाइस दिवपा खातीर आम्ही तयार असा बट ज्यांका खरोखरूच जेका आम्ही म्हणटा गरज असा ह्या लोका खातीर आमकां मदत करपाक जाय कारण हे सरकार अंत्योदय तत्वाचेर चलता कारण जेका गरज असा तेका मेळपाक जाय ह्या तत्वाचो हांव असा म्हणून निश्चितच सायबर एज स्कीम रिवाइज जावंक शकता. एक वाजे ऐक हांवें सांगले की सायबरेजच्या जाग्यार नवीन स्कीम आसतले सायबरेज सरसकट सगळ्यांक डिवाइस दिवपाची गरज ना पण निश्चितच एका डिवाइस गरज ना म्हाका ते नाव दिवपाची आमकां दिता आसतना जेका गरज आहा तेका म्हणटा आमी डिवाइस जो आसा हो निश्चितच एड्युकेशन डिपार्टमेंटाच्या सजेशनाच्या उपरांत आमची दिवपाची तयारी आसा. स्पीकर सर चार क्वेश्चन नंबर टू ना इनफ मिनिस्टर इनफ नो 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 पालेकर स्टार क्वेश्चन नंबर टू सभापती महोदय हांव विचारूंक सोदतां स्टार एलिक्यू नंबर 2B स्टार क्वेश्चन नंबर 2B मिनिस्टर फॉर लेबर सर पर सायक्लोस्टॅट. सभापती महोदय ह्या प्रस्ना फाटली पार्श्वभूमी हांव हांगासर विशद करतां. मुद्दो असो आसा गोंय इमारत आनी इतर कामगार कोविड-19 मदत येवजण जाका आतां गोंयकार लेबर गेट स्कॅम म्हणून समजतात ही येवजण बांदकाम क्षेत्रांत काम करपी कामगारां खातीर म्हणून दिनांक 5 जून 2020 ह्या दिसा माननीय महसूल मंत्री मॅडमीन विधान केल्लें तातूंत 9,393 लाभार्थी आसात तांकां एकूण रुपये 5,60,00,000 इतकी रक्कम लाभ जाल्या पूण म्हाका उत्तर मेळ्ळां तातूंत 7,335 जाणांक 4,41,00,000 रुपया मेळ्ळ्या. आतां मदले 1,19,00,000 रुपया खंय गेले ताजो हिशोब अनुत्तरीत आसा. सभापती महोदय दिनांक 28 मार्च 2020 ह्या दिसा माननीय मंत्री मॅडमीन ह्या येवजणे बद्दल माहिती दिवपाक 4 वेळा ट्विट केले आनी सांगले की बहुतांशी कामगार हे पेंटर आनी सहाय्यक आसात तथापि खरे कामगार बिचारे ट्विटर खंय पळयतात तांकां खरें म्हणजे हाती वयल्या पोटाचे लोक ते तांकां काम करतले काय ट्विटर पळयतले. पूण बीजेपीच्या कामगारांक ही खबर आशिल्ली. हातूंत सभापती महोदय आमकां माहिती मेळ्ळ्या त्या प्रमाणे श्रीमती मोहिनी तारी हेल्पर पाळी कोठंबी सांग नाव घे तूं म्हाका कांय हरकत ना पण बीजेपीचे कामगार म्हणून वेगळे ना सगळे कामगार आसात. श्रीमती मोहिनी तारी हेल्पर पाळी कोठंबी तुमच्या मतदारसंघात आमच्या ऑपोजिशन लिडरांक
ती नाव घेता तो सांगता ती श्री मंगेश चोडणकर पेंटर विद्यमान पंच ओशेल पंचायत म्हजो मतदारसंघ हाजो खरो वेवसाय हो नुस्तें विकपी आतां पेंटर कसो जालो तो म्हाका कळना मंत्र्यान बी ताका आपोवन व्हेल्लो काय कितें पेंटींग करपाक कितें तें कांय म्हाका खबर ना श्री सदानंद बाकर रेवडा पंच ब्लँक आसा काम कितें तें उतर दिवना श्रीमती मनीषा नायक झॅड पी कँडिडेट हळदोणा कामगार रजिस्टर दाखयता सभापती महोदय आमच्या पार्टीन आणि काय ॲक्टिविस्ट हाणी जेन्ना हो घोटाळो उघडकीक हाडलो त्यांना माननीय मुख्यमंत्र्यान विधान केले की आणिंग चार सरपंच हातून सामील असतात ते कोण योजनेचे पैसे जांका वितरित केल्या तांची जुजबी जाणीवपूर्वक व्यक्तिशः माहिती घेतल्या असे दाखवला पण खात्री करून घेऊना सभापती महोदय हाजेर मजे तीन पुरवणी प्रश्न असतात वो सगळो जो चुकीचो प्रोसिजर केला तो कोणे माननीय मुख्यमंत्र्यान मुख्य सचिवान कामगार सचिवान कामगार कमिशनरान काय माननीय मंत्री मॅडमीन स्वाभिमानी गोंयकारांनी विविध कराच्या रूपान उदाहरणार्थ विजेचे बील उदकाचे बील GST असे अनेक कर काबाड कष्ट करून भरिल्ले असतात तांकां हक्क असं जाणून घेऊपाक की त्यांच्या पैशाचो विनियोग हे सरकार कशा तरेन करता आणि म्हणून एक लोकप्रतिनिधी या नात्यान हांव समस्त स्वाभिमानी गोंयकारांच्या वतीन विचारता की या सगळ्या गैरव्यवहाराक जबाबदार कोण पुरवणी प्रश्न दोन सभापती महोदय क्वेश्चन बीचे उत्तर चुकीचे असा इतक्या कामगारांक वितरण झाला हाजेर माननीय मंत्री मॅडमीचे उत्तर जुळना पुरवणी प्रश्न तीन व्हेरिफिकेशन आता केला पहिली कित्याक करू ना हे जे पैसे असतात ते सरकारान वसूल केल्या की त्यांनी आपण जाऊन परत केल्या हो जो गुन्हेगारी स्वरूपाचं केशी असतात ताजेर किती कृती करतले आणिकूय या योजनेचे पैसे वितरित जावपाचे असा काय किती सभापती महोदय माननीय मॅडमीन हाजेर उत्तर देऊचे अशी हांव विनंती करता स्पीकर सर फर्स्ट लेट मी मेक अ क्लॅरिफिकेशन हियर लाईक दी ऑपोजिशन कीप सेईंग इट्स अ लेबर गेट स्कॅम बट लेट मी अश्युअर यू फर्स्ट अँड फॉरमोस्ट इट्स नॉट अ स्कॅम सो आय डोंट नो आय एम मेकिंग इट व्हेरी क्लिअर टू यू इट्स नॉट अ स्कॅम अँड इफ यू वॉन्ट इफ यू आर कन्फ्यूज विथ द नंबर्स अँड यू हॅव सेट द नंबर ऑफ बेनिफिशरीज अंडर BOCW द COVID-19 स्कीम इज 7,335 ओके Now, the actual beneficiaries were 13,477 were the actual beneficiaries. But, however, 1,744 transactions failed because of certain bank details which were not complete. So, the total amount is 7,355 were the actual transactions. Yeah, 55 were successful and the amount which was dispersed to them was 4,41,30,000. Now the other question you asked, what procedures were followed? So the procedure here which was followed was, they were asked to give a self-declaration. So whoever was involved in construction, they were asked to give a self-declaration and the self-declaration was collected from the individual people. And we had a special camp for registration. So the inspectors went to different panchayats to collect information from them
on the number of laborers that were there, because from the panchayats, I think you'd get the correct information of how many laborers were there in each constituency. Speaker sir, kana speaker sir, maga minister ka vicharpa jaye tumhe ek company appoint keli labor net for doing training of these workers. And that company was supposed to be paid, म्हणजे ट्रेनिंग करतात हा वर्करा फाटल्यान 4,800 रुपया कंपनीक 4,800 वर्कराक असे पे करपाचे. म्हाका इन्फॉर्मेशन दिलां, म्हजो एक क्वेश्चन आसा, आय ऑल्सो हॅड ए क्वेश्चन. म्हजो इन्फॉर्मेशन दिलें तेन्ना तुमी ट्रेनिंग पिरियड दाखयला पळय, 29 फेब्रुवारी, 13 मार्च, 16 मार्च, एक फाटी 12 पंचायत, एका फाटी 6 पंचायत, एका फाटी 7 पंचायत, तेन्ना आशिल्लो जिल्हा पंचायतीचो कोड ऑफ कंडक्ट आसना, ट्रेनिंग प्रोग्राम कसो केलो, आनी नॉट ए सिंगल वर्कर. स्पीकर सर, हांव मातसो इंटरप्ट करता, म्हाका खबर आसा म्हणून तो विशय, कारण ही ट्रेनिंग पिरियड जो आहा पळय न्ही, ही खूप पयली ट्रेनिंग घेतलेली. इट इज नॉट ड्युरिंग दॅट पर्टिक्युलर पिरियड, कारण ही एजन्सी सुद्धा अपॉइंट केली आहे पळय न्ही. म्हाका इतलेंच जाय, तुम्ही 4,800 रुपया कंपनीक पे केल्या, 4,800 रुपया ट्रेनिंग पे करू ना. यू आर पेड 2.48 crores काय कितल्या कंपनीक पे केल्या. वर एका वर्कराक तुम्ही सर्टिफिकेट देऊ ना, एका वर्करा तुम्ही 4,800 रुपये पे करू ना. सो हाव इट इज पॉसिबल? नो सर, वन्स द ट्रेनिंग इज डन, दे गेट द मनी. वन्स दे अटेंड द ट्रेनिंग, द मनी इज गिव्हन टू द पीपल हू कम फॉर द ट्रेनिंग. हाउ मच? स्पीकर सर, ती एजन्सी जी अपॉइंट केल्या पळय न्ही, ती एजन्सी अपॉइंट केल्या पळय न्ही, ताजी इन्क्वायरी ऑलरेडी मिनिस्टरान सुरू केल्या, तेजी फुडली इन्क्वायरी करपाक लायता हांव. कारण कितें जालां की तांच्यांनी गरज ना इन्क्वायरी, डिपार्टमेंटल इन्क्वायरी करता, डिपार्टमेंटल इन्क्वायरी चालू केल्या मॅडमीन, डिपार्टमेंटल इन्क्वायरी चालू केल्या त्याची, आणि त्या खातीर तिने जो त्याला पेमेंट ट्रेनिंग केल्या उपरांत पेमेंट दिवपाक जाय असलो, आणि बाकीचे जे विषय असा ते भीतर बरेचसे विषय पेंडिंग असा हे केल्या तिने. अँड लेबर नेट इज मोस्ट फॉर रजिस्ट्रेशन ॲक्च्युली. स्पीकर सर, मंत्र्यान 5 जुनाक स्टेटमेंट काढिल्लो 5,60,00,000 म्हणून, आज मंत्री म्हणटा 4,41,00,000. हो घोळ जाला म्हणून, हे स्कॅमूच म्हणून लोक आयुक्तान सांगिल्लें आहा, चीफ सेक्रेटरीन एफिडेविट फायल केल्लें आहा. स्पीकर सर, हे स्कॅमूच व्हेरीफाय करप ना म्हणटा ते कित्या वयल्यान? आमदारा कडेन व्हेरिफिकेशन मागता तुमी, वर्करांक कशेंच दिले? तुमचे वर्कर इलेक्शनाक उबे राविल्ले, पेंटर कशे जाले? वर्कर खंयचे ट्विटराचेर येवंक शकता? स्पीकर सर, हाका हाऊस कमिटी जाय, सीबीआय इन्क्वायरी जाय. आणि त्या एजन्सी ते काम सर, लोक आयुक्तान म्हणला की सिरियस इरेग्युलॅरिटीज झाल्या. हा स्पीकर साहेब, गोर गरीब जनतेचे पैसे खावपाचो हो पहिला आयटम. स्पीकर सर, हे लेबरा खातीर गरज ना, आम्ही इन्क्वायरी चालू केली असा. चार सरपंच म्हणतो, मुख्यमंत्रीच म्हणतालो हाऊस कमिटी अंडर द चेअरमॅनशिप ऑफ द मिनिस्टर. स्पीकर सर, इश्यू डिस्कस करपाक जाय. स्पीकर सर, आम्ही सगळ्यांनी आज एडजर्नमेंट मोशनाची नोटीस दिली. आम्ही गेल्ले खेपे ह्या हाऊसात तुम्ही सदांच म्हणले की क्वेश्चन अवर प्रायोरिटी, क्वेश्चन अवर जातकीर एडजर्नमेंट मोशन, वी रिक्वेस्ट यू टू टेक अप द एडजर्नमेंट मोशन नाव इमिजिएटली आफ्टर द क्वेश्चन अवर. अजून टाइम असा, थोडेसे बिझनेस आता आम्ही घेऊया. हाऊसा प्रेसिडेंट असा, क्वेश्चन अवर जातकीर एडजर्नमेंट मोशन घेवपाचे तुम्ही. आम्ही गेले म्हणून आम्ही ओगी रावले, आम्ही सुरुवातीक रेज केलो ना इश्यू. गेल्ले खेपे होच प्रश्न आयलो एडजर्नमेंट मोशनाचो, तुम्ही सांगले क्वेश्चन अवर जाऊ नी. टुडे वी हॅव नॉट इवन रेज, आम्ही रेजही करू ना एडजर्नमेंट मोशन. स्पीकर सर, motion adjournment that rule 306 we want adjournment motion to suspend the rules of the rules of procedure and conduct of business of the Goa Legislative Assembly, that only the business as listed in the list of business be transacted, and that all relevant rules in its application do stand suspended to that extent for the 12th session 2020.
honorable members, one minute. On your adjourned motion, honorable CM will make the statement. He will make the statement on adjourned motion. स्पीकर सर गव्हर्नमेंटाचो बिझनेस खूप महत्वाचो बिझनेस असा. कोविडाच्या बाबतीत आम्ही स्टेटमेंट करपाक तयार असा. आता कारण कोविड मॅनेजमेंट करतले असत जाल्यार बजेट पास जावप गरजेचे असा. म्हणून म्हाका दिसता की आत्ताचो बिझनेस अलाव करचो अशें म्हाका दिसता. बिझनेस जावनी न्ही देन आय वील मेक द स्टेटमेंट. बिझनेस जावनी न्ही बिझनेस जावनी आय वील मेक द स्टेटमेंट. बिझनेस जावनी म्हणटा हांव. फॉर बीएससी रिपोर्ट सर, आय हॅव ऑलरेडी मूव्ह द मोशन अंडर 306 टू सस्पेंड द रूल्स ऑफ द हाऊस. That only the business as listed in the list of business be transacted and that all relevant rules in its application do stand suspended to that extent for the 12th session 2020. One minute. The motion is before the house. I put the motion before the house. Those in favor will say aye. Aye. All in favor say no. Ayes have it, the motion is carried. I am going for the arbitrary references. We have lost some former legislators. Jitendra Deshprabhu, former legislator of the 3rd, 4th, 4th Legislative Assembly of the state of Goa from Pandem constituency. Let's see Achyut Kashi Sinai Uzgaonkar, former legislator of the 1st, 2nd Legislative Assembly of the Goa Daman and Diu. From Pale constituency, former Deputy Speaker of Goa, of the Legislature of Goa, Daman and Diu, and former Minister of Agriculture and Animal Husbandry. Let's see Suresh Kuswa Amonkar, ex-Legislature of the 3rd and 4th Legislature Assembly of the State of Goa, from Pale constituency, and former Health Minister. Distinguished personalities, let's see Ved Prakash Marwa, former Governor of Manipur, Mizoram and Jharkhand. Let's see Lalji Tandon, former governor of Madhya Pradesh. Let's see Madhukar Naik, noted educationist and social worker. Let's see Bijan Daruwala, a renowned legislator. Some proceed from film, theatres, music, performing art masters. Let's see Irfan Khan, Rishi Kapoor, Jagdeep, Sushant Singh Rajput, film icons. Let's see Vandana Rodrigues, iconic fashion designer, eminent author, noted economist, and recipient of the prestigious Padma Shri Award. Let's see Basu Chatterjee, Raja Mukherjee, total filmmakers. Let's see Wajid Khan, Pandit Sharad Ambedkar, music legend. Let's see Saroj Khan, eminent choreographer. Notice sport legends. Let's see Chunni Goswami, football legend. Let's see Balbir Singh, senior hockey legend. Let's see Vasan Raiji, cricket legend. Now ordinance to be on the table. One minute. I request you to give 1 minute condolence to all this. See.
I am giving ruling on this. Please sit on the table. Please sit on the seat. Please sit on your seat. I am giving the ruling. Please set in your rule. Please sit on your chair. See, you are the all senior members. I am giving ruling on your adjournment motion. Please sit on your chair. Please sit. I am giving the ruling. Please sit. Please sit. I have received a notice of adjournment motion dated 27 July 2020 under rule 68 of the rules of procedure and conduct of the business of Goa Legislative Assembly from Sri Digambar Kamat, Honorable Leader of Opposition and 9 other members on a matter of urgent public importance. As adjournment motion is not admissible unless there is a failure on the part of the government to perform the duties enjoined by the Constitution of India and the law. The motion must be related to a single specific matter. The motion must not raise more than one issue. In the Eastern case, the notice seeks to raise two distinct matters, relating to the COVID crisis and number two of the financial position of the state. As such, the motion is not in order, hence it is disallowed. Orders to be at the table. Sir, I lay on the table the ordinance shown against my name in the today's order. Chandrakant Kavadekar. Papers, sir. I lay on the table the papers shown against the name in the today's order. Sir, I lay on the table the ordinance shown against my name in today's order. Jennifer Monserrat. Sir, I lay on the table the ordinance shown against my name in today's order. Govind Gawde. Ordinance shown against my name in today's order. Honorable CM. Honorable CM. Sir, I lay... I rise to present the third report of the Business Advisory Committee report. Performance budget. Business Advisory Committee report. Performance budget. Okay. Papers late. Business Advisory is alle. Business Advisory is alle. BAC is alle. Manan Asgaonkar. Paper shown against my name in the today's order. Jennifer Monserrat. A paper shown against my name in today's order. Vishwajit Rane. Laid against my name in today's order. Mavin Gudjano. I lay on the table of the house the papers listed against my name. Michael Lowo. Speaker, sir, I lay the papers laid against my name in today's order. Assent to the bills. Speaker, sir, this is a total murder of the suspension of rules. Sir, I report assent of the governor to the bill shown in the list of business. Honorable CM, BSC. Sir, I rise to present the third report of 2020 Business Advisory Committee. Discussion and voting on the following performance for grants of 2020-21. Minister for Town Planning. Minister for Town Planning. Sir, the recommendation of the bill. I want to make the statement. Yes, CM. Speaker sir, COVID-acha baptit ulopache amchi tayari asa COVID-acha baptit mention karpache. Government business sopone. Okay, government business soplo. आम्ही तेजेर हेल्थ मिनिस्टर असतलो हाव असतलो आमची उलोपाची तयारी असा स्पीकर सर सीएम इज रेडी टू डू स्टेटमेंट सीएम एंड हेल्थ मिनिस्टर रेडी टू डू स्टेटमेंट तो प्लीज सीट ऑफ योर चेयर प्लीज सीट ऑफ योर चेयर प्लीज सीट ऑफ योर चेयर नो
I put the motion of the BSC to the order of the house. Those may say ayes. Those may say no. Ayes have it, the motion is carried. Pardon? You are making statement? Sabhapati Mahashay. Please sit. In my request, all your senior members, please sit. Same is making statement on your adjournment motion. He's making statement. CM. सभापति महाशय कोविडाचेर आमी स्टेटमेंट हेल्थ मिनिस्टर आनी हांव दोगूय जाण बजेट पास जाले काय करता. बजेट पास करपूय म्हत्वाचें आसा. आमकां तुमी बजेट पास करपाक दिवचें. बजेट पास जाल्या उपरांत आमी एक स्टेटमेंट करपाक तयार आसा. स्पीकर सर, सीएम इज रेडी फॉर यू एडमिट मोशन. लेट पास द बजेट. See, again, I don't give you the chance to name you, please. All your my colleagues, your senior members, please cooperate. Please listen to me. Secretary, I'm naming. Reginald, Vijay Sadesai, Rohan Khavde, Honorable Leader of Opposition, Luizin Falero. I request Sundarugar to sit, take the chair. Sundarugar, please take the chair. Please, don't give chance to name, please. Ravi Naik, Vinod Palekar, Jay Sargoka. Speaker sir, I have 2020-21 या वर्षा खातिर 21,056.35. I have named you. Same is ready to reply. Please. Because sir, हांवें 2020-21 ह्या वर्सा खातीर 21,056.35 कोटीचो अर्थसंकल्प सादर केल्लो. 2020 पर्यंत आमी वोट ऑन अकाउंटूय घेतलेलो. स्पीकर सर, अंत्योदय आनी सर्वोदय ह्या तत्वानुसार दवरून सबका साथ सबका विकास सबका विश्वास ह्या आमी त्याच अर्थसंकल्पान मांडपाचो आमचो प्रयत्न आसलो. आमी मांडलेलो आनी इज ऑफ डुईंग बिझनेस, इन्वेस्टमेंट प्रमोशन, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इको टुरिझम, इंटरलँड टुरिझम, स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट जनरेशन, सोशल इक्विटी अँड सोशल सेक्युरिटी ह्या ठळक मुद्द्याचेर भर आशिल्लो. स्पीकर सर, आमकां खबर आसा की 2020 सावन आमी पुराय देश अकस्मात कोविडाच्या महामारीत वैश्वीक महामारीत सापडलो आनी ताज्या उपरांत म्हाका दिसता आमी पुराय आमी ह्या कोवीड महामारीच्या वयता आसतना राज्याच्या अर्थवेवस्थेचेर ताजोय गंभीर परिणाम जो आसा हो जाला. म्हाकाय खबर आसा, तुमकां सगळ्या जाणांक हें खबर आसा. ह्या महामारीचो प्रसार उणो जावचो म्हणून आमी लॉकडावन केलें. आमी लॉकडावन 1, लॉकडावन 2, लॉकडावन 3 ह्या MHAच्या गायडलायनीच्या नुसार पुराय देश जेन्ना लॉकडावनच्या परिस्थितीत गेलो त्याचो खूब व्हडलो परिणाम जो आसा हो आर्थीक वेवस्थेचेर जालो, अर्थवेवस्थेचेर जालो. आनी ताकाच लागून केंद्र सरकाराच्या गायडलायनीच्या नुसार परत एकदा अनलॉकिंग सुरू जालें आनी अनलॉकिंग सुरू जाल्या उपरांत वेगवेगळे प्रकार फुडें आयले. हांव एक मान्य करतां की गोंयच्या अर्थवेवस्थेचेर हाचो खूब मोठो परिणाम जो आसा हो आमकां दिसून आयला आनी ताच्या खातीर सरकार पुराय जबाबदारी घेता की आमचो सगळ्यांत आमी रेवेन्यू रिसिप्ट ज्यो आसा ह्यो आमच्यो कमी जाल्या आनी हें सगळें जालां आसतना सुद्दां आमी खंयसरूच म्हणजे निराश जावन फाटीं बसपाना तर सरकार फुडें वचपा खातीर वेगवेगळीं पावलां आमी वेगवेगळीं उचलीत आसा आनी हें सगळें करता आसतना म्हाका खबर आसा की 2020-21 हो बजेट जो आसलो हो एस्टिमेटेड बजेट आशिल्लो.
कि वो एस्टिमेटेड बजेट कि राज्याचा अर्थसंकल्प जो असा वो पास करपाक जाय, कारण आमका जर फुडे फुडला स महिन्यांक म्हणजे जाय ते कोविड मॅनेजमेंट असतले, कोविडाचे मॅनेजमेंट करपा खातीर हेल्थ मिनिस्ट्रीन असतले किंवा बाकीच्या सभार जो खर्च जर आम्ही करतले असत जाल्यार आम्ही जो एस्टिमेटेड बजेट वो पास करप गरजेचो आशिल्लो. आणि अनलॉकिंग सुरू केल्या उपरांत आम्ही तर पळयता की वेगवेगळे आर्थिक इंडस्ट्रीयल सेक्टरातले असतले, वेगवेगळ्या सेक्टरातले आम्ही सुरू केल्या उपरांत सरकारच्या तिजोरीत भर पडपाक लागल्या. आमकां निश्चितच खात्री आसा की परत एकदा अर्थवेवस्था जी आसा ही सुधारतली आणि नक्कीच आमचे आम्ही जे म्हणता की ज्या पद्धतीत आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असतले, जॉब असतले या सगळ्या खातीर परत एकदा आम्ही काम व्यवस्थित रित्या करतले. या खरे म्हणल्यार सामान्य परिस्थितीत अर्थ बजेटाचेर डिस्कशन हे वोटिंगाचेरूय डिस्कशन जातले, बजेटाचेरूय डिस्कशन जातले, पण आज असामान्य परिस्थिती असा. स्पीकर सर, आम्ही खंयसरूच भियोन वचूंक ना, आमकां आमच्या बजेटाचेर डिस्कशन करपाक आमकां भंय दिसूंक ना. स्पीकर सर, तुमकांच खबर आसा फाटले बजेट म्हाका दिसता आमी हायस्ट 3 वीकां 21 दिसांचे बजेट आमी घेतलेले. आमचे सगळे मंत्री जे आसात हे आपल्या डिमांडाचेर उलोवपा खातीर तितकेच सक्षम आसा आनी बरे रिती डिमांडूय मांडपाक शकतले. पण आयच्या ह्या असामान्य परिस्थितींतल्यान वयता आसतना, ह्या कठीण प्रसंगांतल्यान वयता आसतना आमी असेंब्ली जी आसा ही असेंब्ली चड दीस चलूंक शकना आनी ह्या एका दिसाच्या कार्यकाळांत इतक्या बजेटाचेर डिस्कशन, डिमांडाचेर डिस्कशन खूब मोठ्या प्रमाणांत जावपाक शकना. त्या खातीर स्पीकर सर, तुमच्या कडेन आमकां आमची रिक्वेस्ट आसा की आयज डिमांड पास करचे, बजेट पास करचो, सप्लिमेंटरी डिमांड पास करचो आनी राज्याच्या फुडल्या स म्हयन्या खातीर जो खर्च कदाचित आमकां कोवीड मॅनेजमेंटाचेर आसतलो, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाचेर आसतलो आनी बाकी सगळ्या स्टाफाचेर आसतलो, हे करपा खातीर म्हाका दिसता आमकां तुमी मान्यता दिवची आनी निश्चितच म्हणजे आमकां कोविडाचेर डिस्कशन करपाचें किंवा कोविडाचेर आमकां कांयच उलोवपाचें ना अशें ना की एकदां गव्हर्मेंट बिजनेस सोंपल्या उपरांत आमचे हेल्थ मिनिस्टर आसतले किंवा हांव आसतलो किंवा कोविडाचेर आमी स्टेटमेंट करपाकूय तयार आसा. कोविडाची परिस्थिती ही दर दिसा आमी लोकां समोर मांडल्या. म्हणजे स्पीकर सर, हाजेर आमी 22 मार्च पासून आयज पर्यंत पळयता गेले 4 महिने कंटिन्युअसली म्हणजे कोवीड मॅनेजमेंट करता आसतना आमी खंयसरूच कमी पडूंक ना. म्हणजे 22 मार्च पासून एकदा केसीस पॉझिटिव्ह जाल्यो, परत एकदा आमी रिकवर जाले, आमी ग्रीन झोनान आयले आनी त्याच्या उपरांत अनलॉकिंग सुरू जाल्या उपरांत जी परिस्थिती गोंयाचेर आयली आमी डे टू डे प्रेस कॉन्फरन्स हांवेंनूय फेस केल्या. डे टू डे प्रेस कॉन्फरन्स हेल्थ मिनिस्टरान आसतले, बाकीच्या मंत्र्यांनी आसतले, आमच्या हेल्थ डिपार्टमेंटान आसतले. आमी पुराय ट्रान्सपरंट आसा कोविडाच्या बाबतीत, जी गजाल जाता त्याच्या खातीर आमी पुराय ट्रान्सपरंट आसा. आमी खंयसरूच भियोन वचूंक ना. हांव कोविडाच्या विशयाचेर मागीर उलयतलो, बट फक्त म्हणजे ह्या कोवीड महामारींतल्यान ही झुंज दिवपा खातीर म्हाका दिसता ह्या आर्थीक संकटांतल्यान वयता आसतना हांव समेस्त गोंयकारांक परत एकदां सांगता, म्हणजे हांवें जें परत परत जें म्हणटा की भिवपाची गरज ना, हय हांवें हो स्टेटमेंट हांव परतूय रिपीट करता की भिवपाची गरज ना. कारण आमी जेन्ना पळयता किंवा एखादें व्हडलें संकट एखाद्या कुटुंबाचेर आयल्या उपरांत त्या कुटुंबांतल्यान त्या कुटुंबाचो मुखेली आसतलो, राज्याचो मुख्यमंत्री ह्या नात्यान की म्हाजे तितकीच तात्पर्यतेन हांवें सांगलां आसतलें की भिवपाची गरज ना, आर्थीक बाबतीतूय बी आमकां भिवपाची गरज ना. हें बजेट आमी आतां पास करून घेतले, निश्चितच फुडें सगळ्यांनी डिमांडूय मांडचें आनी कोविडाचेर जो स्टेटमेंट हेल्थ मिनिस्टर आसत किंवा हांव आसत कोविडाच्या बाबतीत समेस्त जनतेक कळपा खातीर ताजेरूय बी आमी मेन्शन करतले. थँक्यू स्पीकर सर.